दिग्रस शहरामध्ये झटपट श्रीमंत बनण्यासाठी लेआउट धारक व दलाल 24 तास सक्रिय झाले असून दिग्रस नगर परिषद हद्दीतील अंदाजे जवळपास मागील 2 ते 3 वर्षांमध्ये 200 ते 300 एकर काळी कसदार ओलिताच्या जमिनीमध्ये विना परवानगी विना शर्ती अटी शासनांकडून अपुऱ्या कागदपत्रांमुळे मंजुरात नसताना सुद्धा नगर परिषद दिग्रस यांच्याकडे आर्थिक हातमिळवणी करून दिग्रस शहरांमध्ये नव्याने लेआउट पाडून जास्त दराने दलालामार्फत विक्री करण्याचा गोरखधंदा दिग्रस शहरामध्ये जोमाने केला जात आहे. या लेआउटमध्ये मूलभूत सुविधा असणे तेवढेच गरजेचे आहे, परंतु नाल्या, रस्ते, इलेक्ट्रिक पोल, पतदिव्य प्रत्येक भूखंडासमोर 2 झाडे असणे शासन नियमावली आहे. परंतु या शासन नियमावलीला सुद्धा दुजोरा देऊन हरताळ भाजण्याचे काम दिग्रस नगर परिषद अंतर्गत सर्व नियम धाब्यावर ठेवून होत आहे. दिग्रस शहरातील नव्याने झालेल्या 200 ते 300 एकर सुपीक काळ्या कसदार जमिनीत लेआउटमध्ये 14 ते 15 फुटापर्यंत काळीची जमीन आहे. या लेआउटला तळाचे स्वरूप आल्याने या लेआउटमध्ये मत्स्यव्यवसाय सुद्धा करता येत असल्याचे विदारक चित्र लेआउटमध्ये तळ्यात साचलेल्या पाण्यामुळे दिसून येत आहे. दिग्रस शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दलाल यांनी भूखंडाचे भाव 8 ते 10 पटीने वाढवल्याने हे भाव आता गगनाला भिडालेले आहे. भूखंड विक्री करणारे दलाल यांच्याजवळ अधिकृत शासकीय लायसन नसताना सुद्धा व शासनाला दलाल ब्रोकरशिप करत असताना सुद्धा कुठल्याही पद्धतीचं शासकीय चलन दलाल यांच्याकडून भरण्यात येत नाही. अनेक गरजू ग्राहकांना दलाल प्लॉटिंगमध्ये हे सर्वच प्लॉट गेलेले आहे, हाच प्लॉट शिल्लक आहे व त्यालाही 2-3 ग्राहक पाहून गेले आहे असा खोटारडेपणा दलालांकडून ग्राहकांना सांगून फसवेगिरीसुद्धा चालू आहे. ग्राहकांना हा प्लॉट 10 पटीने खरेदी करावा लागतो, परंतु दुय्यम निबंधक यांच्याकडे या प्लॉटचे 1 पटीनेच चलान काढून विक्री केल्या जाते. अशा प्रकारामुळे महसूल रेवणी विभागाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या बाबींकडे सुद्धा गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज भासत आहे. सर्वसामान्य माणसांचं स्वप्नातलं घर केव्हा पूर्ण होणार, दलालावर अंकुश कधी लागणार, दिग्रस शहरातील दलालांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती अल्प कालावधीमध्ये जमा केली आहे. संपूर्ण दिग्रस शहरातील लेआउटधारक यांनी विकास शुल्क निधीसुद्धा दिग्रस नगर परिषदेला भरलेला नाही. केवळ स्वतःचा वैयक्तिक आर्थिक लाभ घेऊनच फायली मंजुरी करण्यात आल्या असल्याची चर्चा जोरात होत आहे. तर विकास शुल्क निधी करोडो रुपये थकीत असूनसुद्धा नगर परिषद अंतर्गत कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.